नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परिषद. आज आहे 9 जानेवारी 2024. आजपासून शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे. मागच्या अंदाजामध्ये काल परवा सांगितलं होतं की राज्यामध्ये 8-9-10 दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे, पण आता म्हणजे आज आहे 9 आणि 10, फक्त 2 दिवस राज्यात पाऊस आहे, म्हणजे 2 दिवस पाऊस आहे, सर्व दूर नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तर खास करून सांगायचं झालं तर 9 जानेवारी आणि उद्या 10 जानेवारी म्हणजे आज आणि उद्याचे दिवस राज्यात पाऊस आहे. आज खूप आवळ येईल आणि बारीक बारीक थेंब येतील म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात आज आणि उद्याच म्हणजे 9 आणि 10 तारखेला सांगायचं झालं तर मुंबईकरांना यंदा आज पाऊस बघायला भेटेल. मुंबईतल्या लोकांना आज पाऊस बघायला भेटेल, उल्हासनगरच्या लोकांना पाऊस बघायला भेटेल, त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांना देखील आज पाऊस बघायला भेटेल, म्हणून म्हणजे हिवाळ्यात पाऊस आज बघायला भेटणार आहे. राज्यात आज एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज 9 तारखेपासून राज्यामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, नगर जिल्हा, बारामती, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, सिल्लोड या भागामध्ये आज पाऊस पडणार आहे. म्हणजे हा सर्वदूर नसणार पण पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा. राज्यात पुन्हा बघायचं झालं तर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, अकोला, अमरावती या जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. सर्व दूर नाही, फक्त पाऊस थोडा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एखाद्या 1-2 ठिकाणी पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यात आज 9 आणि 10 तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, निफाड त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मुंबईकरांना देखील पाऊस बघायला भेटणार आहे. पुणेकरांना देखील पाऊस बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त 9 आणि 10 तारखेला तर 11 तारखेपासून राज्यात परत थंडीची लाट येणार आहे आणि परत 15 दिवस म्हणजे 25 जानेवारीपर्यंत राज्यात पुन्हा तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं. म्हणून अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात सर्वांना सांगतो की सर्वदूर असा मोठा एवढा काही पाऊस नाही, फक्त पाऊस पडणार फक्त उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्येच पडणार आहे. एखाद्या 1-2 ठिकाणी पडणार आहे, जास्त खूप काही नुकसान होणार असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.